स्वच्छतेचा अभ्यास झी 24 तास या झी 24 तासच्या उपक्रमात सहभाग नोंदवत वेळापूरच्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली. महाशिरस पंचायत समितीच्या सभापती वैष्णवी देवी मोहिते पाटील याही विद्यार्थिनींसह या उपक्रमात सहभागी झाले. पाहुयात वेळापूरच्या विद्यार्थिनीशी साधलेला संवाद. स्वच्छतेचा ध्यास स्वच्छतेचा ध्यास जी 24 तास या उपक्रमामध्ये आज आपण वेळापूरमध्ये आहोत आणि वेळापूरमध्ये आपण बघतोय की आपण सहकार मसी शंकरराव मोहिते पाटील विद्यालयामध्ये आहोत आणि याच शाळेची ही ज्या विद्यार्थिनी आहेत स्पेशली सगळ्या मुलींनी इथे पुढाकार घेतलेला आहे की जेव्हा एखाद्या गावामध्ये दिंडी येते पालखी येते त्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी थोडीशी स्वच्छता असावी म्हणून एक थोडासा इथे पुढाकार आपल्याला दिसतोय. जरूर भोजनाच्या पंक्ती किंवा वारकऱ्यांना अन्नदान असं या गोष्टी आपण बघतोच बघतो मात्र त्याचबरोबर एक थोडासा स्वच्छतेचा संदेश की ज्या ठिकाणी असे काही उपक्रम होतात त्यातून दुसऱ्या शाळांना यातून थोडासा एक वेगळा संदेश जातो आणि प्रत्येक ठिकाणी स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. थेट थोड्याशा प्रतिक्रिया जाणून घेऊया. आज आम्ही भाग्य समजतो की आमच्या गावात माऊलींनी स्वच्छता करा आणि वर्षभर इथून म्हणजे कायमच मी स्वच्छता करीत राहीन. मी आता पालखी यामध्ये स्वच्छताच करायला आहे आणि मी वर्षभर अशीच करणार आहे. सगळ्यांना सांगणार की मी स्वच्छता करायचं महत्त्व सांगणार आहे. आमच्या गावात पालखी आलेली आहे त्यामुळे आम्ही स्वच्छता करणार आहे आणि इतरांनाही स्वच्छतेचा संदेश देणार आहे. आणि आम्ही सगळे इथं वारकऱ्यांना अन्नदानासाठी आहोत आणि स्वच्छताही करत आहोत. तरी सगळ्यांनी स्वच्छता करावी, आम्हाला मदत करावी आणि इथून पुढे मी स्वच्छतेचा सगळ्यांना संदेश देईन आणि स्वतःही करेन. आपण पाहत आहोत की ग्लोबल वॉर्मिंग हा मोठा प्रश्न आपल्या जगामध्ये सर्वच ठिकाणी जाणवत आहे. तर जास्तीत जास्त या ठिकाणी झाडं सर्वांनी लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि स्वच्छता ही तर फार महत्त्वाची गोष्ट आहे कारण तिथूनच आपलं आरोग्य हे आरोग्याचा विषय येतो. त्याच्यामुळे सर्वांनी स्वच्छता मी तर सर्वांना विनंती करते की भाविकांनी स्वच्छता राखावी व इतरांना देखील स्वच्छता राखण्यासाठी प्रोत्साहन द्यावं. स्वच्छतेचा ध्यास. तर आपण बघतोय की वेळापूरमधले शाळेतल्या काही विद्यार्थिनी आहेत त्यांनी स्वच्छतेचा एक संदेश दिलेला आहे, प्रतिज्ञा घेतलेली आहे. त्यामुळे आपला गाव स्वच्छ ठेवण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत हाच संदेश आपल्याला या विद्यार्थ्यांनी इथे देताना दिसत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बायकरसा प्रशांत अनासपुरे झी मीडिया वेळापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.